उच्च शिक्षणासाठी जात प्रमाणपत्र सक्तीचे असून त्याची पडताळणी आवश्यक असते, परंतु जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या संत कारभाराने विद्यार्थ्यांसह पालक हतबल झाले आहेत। समितीच्या वेळ काढू वृत्तीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याची स्थिती निर्माण झाली। पाहूया याविषयी सविस्तर वृत्त। जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना जात पडताळणीसाठी धुळे येथे जावे लागत होते, त्यात वेळ आणि पैसा खर्च होत होता। हे टाळण्यासाठी जात पडताळणी कार्यालय जळगाव येथे हलवण्यात आले, परंतु नागरिकांना होणाऱ्या त्रासात कदापिही फरक पडला नसल्यामुळे नाराजी आहे। प्रत्यक्ष येऊन जात पडताळणीचे दाखले नागरिक घेत आहे, हजारोच्या संख्येने समाज कल्याण कार्यालयात गर्दी आहे। रांगेने जाण्याची शिस्त नागरिक पाळत आहेत, पण या नागरिकांसाठी पंखा किंवा तत्सम सुविधा देण्यात आलेल्या नाही। जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थी व पालकांना त्रास सहन करावा लागतोय। समाज कल्याण विभागात संबंधित अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांक नादुरुस्त असल्याचा संदेश येतोय। जाणून बुजून असे केले जात असल्याचाही काही नागरिकांनी यावेळी आरोप केला। तसेच कार्यालयातील सामान्य दूरध्वनी क्रमांकावर संपर्क केला असता कर्मचारी चालढकल करून मुजुरी करत असल्याचा पालकांना अनुभव येत आहे। माझं नाव प्रकाश मधुकर चौधरी आहे। मी दोन डिसेंबरला मी अर्ज केलेला आहे, तेव्हापासून सांगितलं तुम्हाला मिळेल म्हणून। तर अजूनपर्यंत आता सोमवारपासून मी इथे आलो, तीन दिवस झाले चक्रा मारतो, अजून माझं मिळालं नाही। सांगितलं होतं कॉम्प्युटर एंट्री बाकी आहे, अजून आज विचारलं तर अजून तेच सांगितलं की कॉम्प्युटर एंट्री बाकी म्हणून, अजून 2-3 दिवस लागतील म्हणून। हां, मी इस्माईल शेख बोलत आहे। मी व्हॅलिडिटी कार्यालयामध्ये आलेलो आहे आणि जवळपास माझी जी केस आहे 4/10/2017 सबमिट केलेली आहे, आणि हे जे अधिकारी लोक आहे 7 महिन्यानंतर मला एक चुकीचं ऑब्जेक्शन लावलं कार्यालयामार्फत। चुकीचं ऑब्जेक्शन असं लावलं, त्यांची चुकी होती ते, मी ते आलो ऑफिसला, त्यांना विचारलं की हे पत्र तुम्ही मला ऑब्जेक्शनचं दिलेलं आहे, ते ऑब्जेक्शनचं पत्र कसं आहे मला वाचून दाखवा, मला वाचता येत नाही। ते मला म्हणतात की बा तुम्हाला काही कळतं का, तुम्ही काय विचारता मला। मी त्यांना सांगितलं मला काही विचारता करता वाचता येत नाही, तुम्ही समजून सांगा। तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वाचून दाखवा, म्हटलं तुम्ही मला वाचून दाखवा, कारण की हे 1 महिन्याआधीची गोष्ट आहे, ठीक आहे। 7 महिन्यानंतर माझ्या केसवर ऑब्जेक्शन लावलं, त्यांनी काय केलं, माझ्या SBCमध्ये आहे, SBCमध्ये असताना यांनी कम्प्युटर मिस्टेक यांची स्वतःची कम्प्युटर मिस्टेक आहे, यांनी SC मध्ये माझं नाव टाकला। तर SBCवाले माणसाला SC चा का सर्टिफिकेट मिळणार आहे का, शक्य नाहीच मिळणार आहे। अधिकाऱ्यांची सही त्याच्यावर झालीच नाही आहे। झाल्यानंतर मग त्यांना मी सांगितलं म्हणे आमची चूक झालेली आहे म्हणे, आणि तुम्ही म्हणे काही टेन्शन घेऊ नका, तुमचं काम होईल जाईल म्हणे। म्हटलं ठीक आहे, तरी पण मी त्यांना हात जोडून नम्र विनंती केली की मुलाचं ॲडमिशन होणार आहे आज न उद्या, तुम्ही माझा कार्यक्रम जे असेल तात्काळ करून देणे, भविष्याचा सवाल आहे त्याचा। त्यांनी आता पण मी पुढच्या हप्त्यामध्ये आलो होतो, ते म्हणे फायनल सिग्नेचरला साहेबाच्या टेबलवर ठेवलेला आहे, जवळपास याला हे गोष्टीला झालेलं आहे 15-20 दिवस झाल्यानंतर आता पण आलो इथे, टोकन नंबर विचारतात तिथे पण काही आम्हाला उळवडीचे उत्तर दिसत आहे, आणि कोणतेही कर्मचारी व्यवस्थित सांगत नाही आणि व्यवस्थित बोलत नाही, कॉपरेट करत नाही। मी पण डायरेक्टर ऑफिस अकोला हेल्थमध्ये मी पण सर्व्हिसला आहे, मी पब्लिक सर्वंट आहे, मला पण लोक समक्ष घेऊन माझ्याकडे येतात, तर मी असं बोलतात की लोकांसोबत व्यवस्थित बोला लागते भाऊ, दादा बोला लागते, हे पब्लिक सर्वंट आहे, पब्लिक सर्वंटला कसं बोलायला लागायला पाहिजे, भाऊ मित्र संबंध समजायला पाहिजे, प्रॉब्लेम समजायला पाहिजे की काय अडचण आहे, कशी आहे भाऊ। त्यांना बोलून थकलो, सकाळपासून परेशान झालो, तरी पण काही रिझल्ट नाही आहे। सरी मी संबंधित साहेबाकडे गेलो, साहेबाला म्हटलं सर असं असं प्रॉब्लेम झालेला आहे मला, हा जो नम्र विनंती आहे काय झालं माझ्या प्रकरणाचा मला तुम्ही सांगू शकता का। तो सरांच्याकडे 1 महिन्यापासून माझी साईन्ससाठी व्हॅलिडिटी टाकलेली होती, त्याच्यानंतर सरांच्याकडे व्हॅलिडिटी टाकल्यानंतर ते आतापर्यंत झाली नाही। आता सकाळी मी सकाळी मॉर्निंगला 6:30-10 इथे कार्यालयामध्ये घुसलो, पहिल्यांदा 10वा नंबर माझाच होता। तर मी गेल्यानंतर तिथे सयाचा प्रकरण चालू होता, मी ते माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मी सरांच्या गळे गेलो, म्हटलं सर हात जोडून त्यांना विनंती केली, आजची गोष्ट सांगत आहे तुम्हाला मी की सर हे माझी नम्र विनंती आहे की याचा काय झालेलं आहे, म्हणे होईल संबंधितला भेटायला गेलो, संबंधित म्हणतात की तुम्ही इकडे जा तिकडे जा होईल। कारवाई मारली तर असं वाटते की हात जोडणं सोडून द्यायचा, गांधीवादी सोडून द्यायचा, संबंधित पोलीस स्टेशनला जायचा, माझ्यासोबत लोक पाहिजे, एकटा काही करू शकत नाही मी, सगळे लोक पाहणारे असतात आणि काही करणारे कोणी नसतात, ताली वाजवणारे लोक असतात, पिछे मागे कोणी नसतो, आपण पुढे जायचा 10 लोक मागे असतात, स्टेशनपर्यंत पोहोचलो की आपण एकटंच राहतो, ते एकट्याचा इम्प्रेशन पडत नाही। आणि हे जे तुम्ही दाखवत आहे न्यूज चॅनलवर, तर ते मी अकोला जिल्ह्यामध्ये राहतो, अकोल्यामध्ये डायरेक्टर ऑफिस अकोल्यामध्ये सर्व्हिसला मी पण आहे, मी आपल्या स्वतःला म्हणतो पब्लिक सर्वंट मी आहे, हे लोक म्हणत नाही, हे एक दुर्भाग्याची गोष्ट आहे।